बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। शिर्डी ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ हे कोरोनाची स्थिती आढावा घेण्यासाठी शनिवार दिनांक 17 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी कोपरगाव शहरासह तालुक्याच्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यासाठी आले असता कृष्णाई मंगळ कार्यालयात खासदार आमदार माजी आमदार नगराध्यक्ष सर्व शासकीय अधिकारी स्थानिक नगरसेवक यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांना घेरावा घालत तालुक्याची परिस्थिती सांगत खासदार साहेब स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लाकडं द्या नसेल तर आम्हाला पॉइजन द्या अशी पाया पडून हात जोडून विनंती केली। साहेब खरच वाईट परिस्थिती आहे, पॉइजन देऊन टाका तुम्ही कोपरगावकरांना, खरोखर पॉइजन द्या तुमच्या राजकारणापाई सगळं कोपरगाव मरू द्या। पॉइजनच्या बाटल्या कोपरगावकरांना द्या, ते असे मरतील आता, कारण इतका भयानक हे साहेब रेमडेसिवीर साठी 60-70 फोन आम्हाला रोज येतात, ऑक्सिजन सुद्धा नाही, बेड सुद्धा नाही, काय साहेब खरंच वाईट परिस्थिती आहे, पॉइजन देऊन टाका तुम्ही कोपरगावकरांना, खरोखर पॉइजन द्या तुमच्या राजकारणापाई सगळं कोपरगाव मरू द्या। आज कोपरगाव शहरामध्ये आढावा बैठक झाली, त्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री खासदार साहेब आमदार साहेब माजी आमदार हे सगळे उपस्थित होते। आम्ही खासदार साहेबाला एक विनंती केली, त्यांना एकच सांगितलं आम्ही का कोपरगाव शहरामध्ये कोरोनाने रोजचे 2 ते 3 पेशंट रोज जाऊ राहिले, आज अक्षरशः त्यांना अंत्यविधी करण्यासाठी लाकडंसुद्धा राहिलेले नाही। शेवटी आम्ही त्यांना कळकळून सांगितलं साहेब जर तुमच्याकडून होत नसन तर तुम्ही आम्हाला स्वतः पॉइजन द्या, हे तुमचं एक कोपरगाव शहराला किंवा शिर्डी मतदारसंघामध्ये हे चांगलं तुम्हाला लाभल्या जाईल ही कळकळीची त्यांना विनंती केली। आणि त्यांच्या अक्षरशः आमचे उपजिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ गंगवाल मी त्यांच्या अक्षरशः पाया पडलो आणि त्यांना कळकळून सांगितलं साहेब आम्हाला तुम्ही काही देऊ नका, शेवटी आम्हाला तुम्ही पॉइजन द्या, एवढं त्यांना सांगितलं। जय जय। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर